जासई बेलपाडा येथील शिवसेनेचे शिलेदार आणि बामणडोंगरी गावातील शेकापच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. विकास म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच विकास हे समीकरण रूढ झाल्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. बेलपाडा गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील पाटील, संदीप कोळी, अंकुश पाटील, संदीप म्हात्रे, सचिन म्हात्रे, प्रकाश कोळी, सनी पाटील, राजेश पाटील, विठाबाई म्हात्रे, सुषमा पाटील, छाया पाटील, बेबीबाई म्हात्रे, भारती पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, भाजप नेते हेमंत ठाकूर, वामन म्हात्रे, जयवंत देशमुख, उल्वेनोर 2 चे अध्यक्ष विजय घरत, अरुण घरत, जयंत ठाकूर, अशोक घरत, मोतीराम कोळी, केशव ठाकूर, प्रसाद म्हात्रे, इंदुमती पाटील, गणेश पाटील, साईचरण म्हात्रे, सतीश म्हात्रे, अभय म्हात्रे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सारखे रोज पक्ष प्रवेश होत असतात आणि बेलपाडा गावामध्ये, गव्हाण गावामध्ये सुद्धा आपण पाहतोय की अनेक वेळा पक्षप्रवेश झालेले आहेत. महिला भगिनींचे पक्षप्रवेश तर आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला एक 10-20 महिला कार्यकर्त्या तर पक्षप्रवेश झालेले आहेत. आज आनंदाचा क्षण म्हणजे हे युवक कार्यकर्ते आहेत, हे शिवसेनेमध्ये अतिशय जोरानं काम ज्यांनी केलेलं आहे, इतर शेकापक्षात काम केलेलं आहे, तर हे सगळे युवक कार्यकर्ते आज आपल्या पक्षात सहभागी झाले आहेत. भारतीय जनता पक्षामधले युवक फळी जी आहे ती आता मजबूत होत आहे. बामणडोंगरी येथील शेकापचे राहुल नाईक, सुमित पावशे, राज ठाकूर, रोहन पाटील, प्रसाद नाईक, आकाश पाटील, विपुल नाईक, अमित नाईक यांनी भाजपमध्ये यावेळी प्रवेश केला.